कवी असं म्हणतो की आय हॅव डिसाइडेड वेअर आय हॅव टू गो, कुठे जायचं आहे हे मी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कवी असं म्हणतो की ही डज नॉट हॅव एनी टाईप ऑफ विश, एनी टाईप ऑफ प्रे, एनी टाईप ऑफ होप. कवीला कुठलीही अपेक्षा नाही. सेकंड थिंग, देअर इज नथिंग दॅट ही इज लॅकिंग, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये काय नाहीये, अभाव नाहीये. ही विल रीच टू हिज डेस्टिनेशन ऑन हिज ओन, द अर्थ विल प्रोव्हाइड हिम विथ एनिथिंग एक्स्ट्रा दॅट इज नेसेसरी. दिस इज नॉट टू से दॅट द रोड ही इज टेकिंग इज नॉट पेव्ड विथ इम्परफेक्शन अँड बर्डन. आय अगेन रिक्वेस्ट टू एव्हरी वन, शट युअर माउथ ऑफ युअर फॅमिली मेंबर्स इन युअर फॅमिली प्लीज. This is not to say that the road he is taking is not paved with imperfection. कुठल्या प्रकारचं कवीला असं वाटत नाही, तो जो प्रवास करतो आहे, तो जो जर्नी करतो आहे, त्या जर्नी मध्ये त्याला हे लक्षात आलेलं आहे की मी जो प्रवास करतो आहे, व्हॉट एव्हर आय एम गोइंग ऑन अ पर्टिक्युलर वे, आय हॅव सिलेक्टेड अ जर्नी, तो प्रवास माझा खडतर आहे, त्या प्रवासात अनेक अडथळे आहेत. Here the speaker has decided to take those burdens. Ya page var koni kai karu naka please. The speaker has decided to take those burdens with him and deal with them as they arise. Here the poet has described I have accepted the burdens on his shoulder. त्याने स्वतःच्या खांद्यावर काय स्वीकारलेलं आहे, काही बर्डन्स आहेत, काही बंधनं आहेत, ती त्याने स्वीकारलेली आहेत.